चीनकडे 2030 पर्यंत 1000 अण्वस्त्र असतील असं अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉननं म्हटलंय. पेंटागॉनचा हा अहवाल आहे. चीन वेगानं अण्वस्त्र निर्मिती करतंय, यात हे उघड झालंय. चीनच्या युद्धखोरीमुळे अमेरिका चिंतेत आहे. चीन वेगानं आपली आण्विक ताकद वाढवत आहे. येत्या 9 वर्षात म्हणजेच 2030 पर्यंत चीनकडे 1000 अण्वस्त्र असतील असा अहवाल आहे. अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉननं हा अहवाल तयार केलाय. अमेरिकन अधिकाऱ्यांचा 1 वर्षात जितका अंदाज होता त्यापेक्षाही अधिक वेगानं चीन अण्वस्त्र निर्मिती करतंय. चीननं गेल्या उन्हाळ्यात हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती केल्याचा संशय होता, मात्र या अहवालात त्याचा कोणताही उल्लेख नाही. 6 वर्षात चीनकडील अण्वस्त्रांची संख्या 700 वर जाईल, तर 2030 पर्यंत हा आकडा 1000 पुढे जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. चीनच्या युद्धखोरीमुळे अमेरिकाही चिंतेत आहे. हंगामातला पहिला देवगडापूस सिंधुदुर्गातनं पुण्याला रवाना झालाय. माळवणमधील कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांनी या हंगामातील पहिली देवगडापूसची पेटी पुण्याला पाठवली. 5 डझनच्या 2 पेट्यांची त्यांनी थेट विक्री केली. त्यांना प्रतिपेटी 18,000 भाव मिळाला. फोंडेकर यांनी पहिला हापूस खरेदीचा मान मिळवलाय. सांगलीत पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाच्या सौद्याला प्रारंभ झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्या हस्ते गुळाचे सौदे करून आतापर्यंत गुळाला क्विंटलला 3,800 दर मिळाला. दिवाळीच्या पाडव्याच्याच दिवशी कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळ सौद्यांना सुरुवात झाली. यावेळी व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. पहिल्याच दिवशी बाजार समितीत गुळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. पहिल्या हंगामात 3,400 ते 4,300 क्विंटल असा दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्येही आनंद आहे. सांगलीत पाडव्याच्या मुहूर्तावर हळदीच्या सौद्याला प्रारंभ झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्या हस्ते हळदीचेही सौदे सुरू झाले. आतापर्यंत हळदीला क्विंटलला 7,500 रुपये दर मिळालाय. डंकी हळदीला हा दर मिळाला. या हळदीची देशात तसंच परदेशातही निर्यात केली जाते. वर्षाच्या सुरुवातीला या हळद व्यापाराची सुरुवात होते. दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं कोल्हापुरातील कसबा बावडा इथं म्हशींची सौंदर्य स्पर्धा भरवण्यात आली. म्हशींना सजवून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मोटरसायकलच्या मागे म्हशींना बांधून म्हैस पळवण्याची स्पर्धाही पार पडली. ही स्पर्धा पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प जी 24 तास.